आपल्या सर्वांचेच लाडके नेते भारत सरकारचे मंत्री आणि केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचं रूप ज्यांच्या माध्यमातून बदलतं आहे ते आदरणीय नितीनजी गडकरी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि कोरोनाने ग्रसित असताना देखील व्हर्च्युअल माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेले माननीय श्री अनिल देशमुखजी आदरणीय दत्ताभाऊ मेघेजी माननीय श्री दयाशंकरजी तिवारी कृष्णाभाऊ खोपडे मोहनजी मते प्रवीणजी दटके मनीषाताई धावडे अनिलजी सोले मिलिंदजी माने मल्लिकार्जुन रेड्डीजी संदीप जोशी नंदाताई जिचकार अर्चनाताई डेहनकर अविनाशजी ठाकरे विशाखाताई मोहोळ संदीपजी गवई जयश्रीताई वाढीवसमे किशोरजी वानखेडे एन एच आयचे श्री राजीव अग्रवालजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी माननीय अनिल देशमुख साहेब जी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना लवकर स्वास्थ लाभ व्हावा आणि ते तात लवकरात लवकर पुन्हा कामाला लागावे याकरता आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे खूपच आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा विषय की हा जो खापरीचा उडान पूल होता आपल्या सगळ्याच लोकांना खूप मोठ्या प्रमाणात हा वापरावा लागत होता आणि विशेषतः बुटीबोरीकडे जाणारे वर्धेकडे जाणारे चंद्रपूरकडे जाणारे असा सगळा मोठा ट्रॅफिक या एका उडान पुलावरनं त्या ठिकाणी जात होता पलीकडचा रस्ता हा खूप मोठा पण या उडान पुलामुळे अशा प्रकारचा बॉटलनेक होता की जिथे रोज ट्रॅफिक जॅम व्हायचा आणि जसं आता दयाशंकरजींनी सांगितलं की तासन तास अनेक वेळा अडकून बसावा लागायचं पण किमान पंधरा वीस मिनटं तरी रेग्युलर या ठिकाणी वाया जायचे अशा प्रकारच्या ट्रॅफिक जॅमच्या माध्यमातून खूप अडचणी लोकांना सहन कराव्या लागायच्या या ठिकाणी एका पुलाची आवश्यकता होती आणि माननीय नितीनजींनी हा अतिशय सुंदर आणि भव्य असा पूल या ठिकाणी मंजूर केला आणि मला आठवतं की त्याचं भूमिपूजन आपण दोन अडीच वर्षापूर्वीच केलं होतं आणि अतिशय कमी वेळामध्ये अतिशय सुंदर असा हा पूल पन, या ठिकाणी झाला आज त्याचं लोकार्पण हे माननीय नितीनजींच्या हस्ते होतं आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं आणि नागपूरच्याही जनतेच्या वतीनं माननीय नितीनजींचे मनापासून आभार मानतो की अत्यंत आवश्यक असलेलं आणि आता इतकं चांगलं झालं आहे की मला असं वाटतं वर्धा रोडहून निघून अगदी तिकडे मध्य प्रदेशाकडे जातपर्यंत आता दोन चार सिग्नलच्यावर सिग्नल नाही आहेत इतक्या स्पीडने आपल्याला निघून जाता येईल अशा प्रकारची सगळी व्यवस्था सगळे बॉटलने की यातले संपले आहेत मला असं वाटतं ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज त्याचसोबत माझ्याच मतदारसंघामध्ये मनीषनगरचा रस्ता असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आज तीन चार कार्यक्रम तीन चार कामांची सुरुवात ही माननीय नितीनजींच्या माध्यमातनं या ठिकाणी होते खरं तर इतक्या चांगल्या प्रकारे आज नागपूर शहर हे आपल्याला बदलताना दिसतंय आणि शहर बदलण्याकरता नेहमी एक विजन पाहिजे शेवटी केवळ इन्फ्रास्ट्रक्चरनी शहर बदलत नाही तर इन्फ्रास्ट्रक्चरसोबत त्याच्याकरता एक विजन असावी लागते आणि ती विजन असलेले ती दृष्टी असलेले नेते म्हणजे माननीय नितीनजी नितीनजींनी या, या नागपूर शहराकरता एक आपली विजन तयार केली आणि ती केवळ तयार करून ते थांबले नाही तर सातत्याने वर्षानुवर्ष त्याचा पाठपुरावा करून त्यातला एक एक प्रोजेक्ट पूर्ण करायचा आणि नागपूर शहराचं चित्र बदलायचं आज आपण या मेट्रोच्या या सुंदर अशा सभागृहामध्ये आहोत आणि आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आता केंद्र सरकारने नागपूर मेट्रोचा फेज टू देखील या ठिकाणी मंजूर केला आहे जवळजवळ पाच हजार कोटी रुपये सहा हजार कोटी रुपये त्याकरता केंद्र सरकार या ठिकाणी देत आहे आणि मला असं वाटतं की नितीनजींनी या जो दुसरा टप्पा आहे हा तयार होत असताना अतिशय द्रष्टेपणाने शेवटी मेट्रोला जर फिडर पाहिजे असेल तर ग्रामीण भाग त्याच्याशी जोडला पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळा आपला नागपूरचा पेरीफेरीचा भाग हा मेट्रोने जुडल्यामुळे आता नागपूरच्या विकासामध्ये एक अतिशय नवीन अशा प्रकारची ही व्यवस्था या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उपलब्ध होईल आणि नागपूरच्या आसपासच्या सगळ्या भागातनं अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात आणि बिना ट्रॅफिकचं हे नागपूरला पोचता येईल ही, ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं मेट्रोचं काम होत असताना कॉन्क्रीट रोडचं काम होत असताना शहराचा एक चेहरा बदलतो आहे आणि हे करत असताना केवळ या ठिकाणी कॉन्क्रीटचं जंगल नाही तर त्यासोबत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं असेल ग्रीनरी असेल आत्ताही आम्ही पुलावरनं येत असताना नितीनजींनी पुलावर थांबून त्या ठिकाणी ग्रीनरी कुठे केली आहे कशी केली आहे काय करणार आहे याची माहिती घेतली त्यामुळे केवळ या ठिकाणी नुसतं शहराचा विकास नाही तर ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो सस्टेनेबल विकास म्हणतो तशा प्रकारचा विकास आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे खरं म्हणजे येत्या काळामध्ये आता अजनीचं रेल्वे स्टेशन जे माननीय नितीनजींनी जवळजवळ आठशे कोटी रुपये त्याला दिले आहेत आणि त्याच्यातनं इतकं सुंदर एक अतिशय आंतरराष्ट्रीय वाटावा अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन हे त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्या माध्यमातनं नागपूरकरांना मला असं वाटतं की इतक्या चांगल्या फॅसिलिटीज त्या माध्यमातनं मिळतील वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे अनेक कामं हे आज नागपूर शहरात होताना दिसत आहेत मग साईसारखं स्टेडियम असेल वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स वे असतील आज आपण बघू शकतो मिहानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चांगल्या इन्स्टिट्यूशन्स या ठिकाणी आल्या आहेत शेवटी इन्स्टिट्यूशन्स आल्यामुळे शहराला एक, एक चेहरा मिळतो आणि इन्स्टिट्यूशन्स जेव्हा चांगल्या असतात ज्यावेळेस चांगल्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स असतात त्याच वेळेस मोठ्या प्रमाणात उद्योग देखील त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात आणि तीच अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते आहे हा जो काही सगळा बदलता नागपूरचा चेहरा आहे यामध्ये माननीय नितीनजींचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अभूतपूर्व अशा प्रकारचं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय नितीनजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि विशेषतः आपण नितीनजी आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये काही उद्घाटनं केली आणि काही महत्त्वाचे कामं सँक्शन केली त्यातली जास्तीत ही माझ्या मतदारसंघातली आहेत म्हणून माझ्या मतदारसंघाच्या वतीने मी आपले अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद